यांनी मनोगत व्यक्त करावं अशी विनंती आहे. आदरणीय नाना, आजचे सत्कार मूर्ती आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, केंद्रीय माजी गृहमंत्री शिवराजजी पाटील चाकूरकर आणि पंकजा दाईनी जी नावं घेतली सगळी, त्याला माझा अनुमोदन. महाराष्ट्रामध्ये 50 वर्ष ज्याने राजकीय कारकीर्द पाहिली संसदीय मंडळामध्ये, आणि महाराष्ट्रामध्ये सगळा महाराष्ट्र तळहाताच्या रेषेसारखा पाहणारा दुसरा कुठलाही नेता नाही, ते केवळ एकमेव शरद पवार साहेब आहेत. त्यांना सारा महाराष्ट्र तळहाताच्या रेषेसारखा दिसतोय. नुसतं महाराष्ट्र पाहत नाही तर ठिकठिकाणचे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते, त्यांच्या पक्षात नसलेले कार्यकर्ते, कोणकोणत्या गावामध्ये कोणकोणत्या पक्षामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याची जास्तीत जास्त नावं माहिती असलेले, पाठ असलेले, तर महाराष्ट्रामध्ये एकमेव नेते म्हणावे लागतील ते शरदचंद्रजी पवार. कारण इतकी साऱ्या महाराष्ट्राची त्यांना माहिती आहे. त्यांनी जे पुस्तक लिहिले लोक माझ्या सांगती, त्याच्यातले दोन उदाहरणं फक्त सांगतो जे मला भावले आणि जे इतराला कळावेत. एक उदाहरण आहे की काँग्रेसचं अधिवेशन होतं मुंबईला आणि आसामचे मुख्यमंत्री त्यावेळचे शरदचंद्रजी सिन्हा हे मुख्यमंत्री, पण त्या आले रेल्वेनी 72 तासाचा प्रवास करून स्वतःची बॅग स्वतःची ओळखटी घेऊन ते अधिवेशनात आले. मुख्यमंत्री असताना सेकंड क्लासचं तिकीट काढून येणारा मुख्यमंत्री त्यांनी पाहिला, त्यांनी त्यांच्या बरोबर कामही केलं. आता हे उदाहरण एवढ्यासाठी सांगतो की आज असेही कार्यकर्ते होते, कारण मी पाहिले. मी पंडित दीनदयाळ उपाध्यायांना पाहिलं. मी नशीबवान माणूस आहे, पंडित दीनदयाळ उपाध्याय मी पाहिले की ते ट्रान्झिस्टर वापरत होते, पण त्यावेळेला ट्रान्झिस्टर वापरणं त्यावेळेला लायसन होतं आणि लायसन हे रिन्यू करायचं राहिलं म्हणून त्याने रेडिओ चालू केला नाही. जोपर्यंत लायसन रिन्यू करत नाही, त्याची फी भरत नाही, तोपर्यंत रेडिओ त्यांनी बंद करून ठेवला. हीही माणसं पाहिली, म्हणून असे उदाहरणं हे खूप कमी आहेत आणि म्हणून आपण दिलेलं उदाहरण आहे. दुसरी एक गोष्ट की ज्यावेळेला वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते त्याच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले, पण त्याच्यात मला वेगळा मुद्दा सांगायचा आहे. वेगळा मुद्दा असा की ज्यावेळेला नरसिंहराव तिरपुडे हे उपमुख्यमंत्री होते आणि ते इतके काहीतरी टीका करत होते, वसंतदादा सगळं टीका, वसंतदादाही त्यांना वैतागले होते. अशा वेळेला 38 आमदारासह पवार साहेब बाहेर पडायचा निर्णय झाला, पण तेवढ्यात हा निर्णय घ्यावा ना घ्यावा एवढ्यात यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोन आला आणि तिथे आबासाहेब कुलकर्णी होते, किसन वीर होते आणि यशवंतराव चव्हाण साहेब आणि शरद पवार साहेब बोलत होते. आतांच्या बोलण्यातून असं वाटलं की कदाचित आता शरद पवार साहेब माघार घेतील अशी स्थिती होती. त्यावेळी किसनवीर साहेबांनी यांच्या हातातून फोन घेतला आणि यशवंतराव चव्हाणाला म्हटलेत, आता पोरांनी निर्णय केला, त्यांचं राजकारण बर्बाद करू नका, त्यांनी घेतला निर्णय तो बरोबर केला. अशा प्रकारचं नैतिक बळ असलेली माणसं ज्याला एवढ्या मोठ्या नेत्याला बोलू शकतात, अशी नैतिक बळ असलेली माणसंसुद्धा पवारसाहेबांच्या पाठीशी होती. म्हणून असं नैतिक बळ हे पवारसाहेबांना देखील मोठ्या प्रमाणात प्राप्त झालं. म्हणून महाराष्ट्रामध्ये ते 50 वर्ष या संसदीय राजकारणात आहे. 67 साली पहिल्यांदा निवडून आले, अजूनही राज्यसभेत सदस्य आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने
परमेश्वराला प्रार्थना करील की त्यांना दीर्घायुष्य निरोगी आयुष्य द्यावं एवढी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद नाना. ज्यांचा उल्लेख ऋषितुल्य व्यक्तिमत्व असा झालेला आहे असे आदरणीय सन्माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब माजी केंद्रीय गृहमंत्री यांना विनंती आहे की आपण या प्रसंगी मनोगत व्यक्त करावं. आदरणीय सर.